नका, त्यांच्या मागण्या आपण मान्य करा, शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्या। दिल्ली येथे आलेल्या शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन त्यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा। शेतकरी विरोधी मंजूर केलेले विधेयक तत्काळ रद्द करावेत, या प्रमुख मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडी तालुका तिवरे भाजपा सरकार भाजपा सरकार शेतकऱ्यांना न्याय द्या, हरियाणाच्या शेतकऱ्यांशी चर्चा करा, शेतकरी विरोधी विधेयक रद्द करा, शेतकरी विरोधी विधेयक रद्द करा, भाजपा सरकार मुर्दापाद। या देशाच्या शेतीचं जे बाजारीकरण आणि खासगीकरण करण्याचा घाट केंद्र सरकारने घातलेला आहे, ते विधेयक सरकारने तात्काळ रद्द करण्यात यावं आणि दिल्ली येथे काढण्यात आलेल्या महामोर्चाच्या आंदोलकांशी सरकारने सन्मानपूर्वक चर्चा करावी। ते विधेयक रद्द करून आदरणीय सर्व शेतकऱ्यांना आपण तात्काळ न्याय द्यावा, या प्रमुख मागणीसाठी दिल्ली येथील आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज वंचित बहुजन आघाडी तालुका तिवसाच्या वतीने आजचं हे भजन आंदोलन करण्यात येत आहे। आम्ही या भजन आंदोलनाच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार त्या केंद्र सरकारला आम्ही संदेश पाठवू इच्छितो की या देशातील संपूर्ण शेतकरी दिल्लीच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। जोपर्यंत त्यांचं आंदोलन सुरू राहील त्या पद्धतीने तिवसा तालुक्याच्या वतीने टप्प्याटप्प्याने हे आंदोलन सुरू राहील। आजचा पहिला टप्पा या भव्य भजन आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करत आहो। दिल्लीतील सर्व हरियाणा आणि पंजाबच्या आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी आहे। आमची एकच मागणी आहे की मायबाप शेतकऱ्यांच्या शेतीचं जे बाजारीकरण सुरू आहे ते अयोग्य आहे। आमची शेती ही आमच्या आईप्रमाणे आहे, त्याचं आम्ही बाजारीकरण होऊ देणार नाही। सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन या कायद्याच्या विरोधात देशामध्ये उभं राहावं असं आम्हाला वाटतं आहे।